श्रीस्वामी समर्थ आज मुलांचा मूड होता व्हेज फ्राईड राईस खाण्याचा तसा तर सगळ्यांनाच व्हेज फ्राईड राईस हा खूपच आवडतो आणि तो, तो देखील घरच्या घरी आणि कमी सामानामध्ये झाला तर मग बघायलाच नको सध्या मुलं घरी आहेत आणि मुलांना सारखंच असं काहीतरी खाण्याची इच्छा होत असते रोजच भाजीपोळी मुलांना नको वाटते त्याच्यामुळे हेल्दी आणि टेस्टी असं काहीतरी त्यांना जर बनवून दिलं तर मुलं खुश असतात आणि आपणही खुश असतो चला तर झटपट रेसिपीला सुरुवात करूयात ते बिर्याणीसाठी जो तांदूळ मी वापरते तो तांदूळ मी ते एक वाटी घेतलेला आहे तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर कुकरला एक शिट्टी काढून घ्यायची हे बघा आणि त्याला मी कुकरला फक्त एक शिट्टी काढून घेतली आणि पाच मिनटं त्याच्यामध्ये वाफ राहू दिले ऐंशी ते नव्वद टक्केपर्यंत इथे मी हा भात शिजवून घेतलेला आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही तांदूळ भिजायला घालू शकता वीस मिनटं तांदूळ भिजवायचे आणि सहा ते सात मिनटं उकळत्या पाण्यामध्ये त्याला वाफवून घ्यायचं आणि पाणी त्यातलं गाळून घ्यायचं आता इथे या भाज्या घेतलेल्या आहेत त्यांना कापून घेते गाजर शिमला मिरची कोबी आणि कांदा एवढंच मी घेतलेलं आहे मटार माझ्याकडे नव्हते असेल तर मटार देखील घाला खूप छान लागते अजून कुठल्या भाज्या तुम्हाला घालूशी वाटत असतील किंवा आवडत असतील त्या घातल्या तरी चालतील फक्त इथे भाज्या व्यवस्थित बारीक कापून घ्यायच्या कारण की आपण या भाज्यांना जास्त शिजवत नाही आणि ही चायनीज डिश आहे त्याच्यामुळे आपण या भाज्यांना हाय फ्लेमवरती फक्त हलवून घेत असतो जास्त शिजवत नाही आता इथे थोडंसं आद्रक आणि लसूणचं तुकडं ठेसून घेतलेला आहे आता मी हा फ्राईड राईस कढाईमध्ये नाही तर माझ्याकडे ढोश्याचा जो मोठा तवा आहे त्याच्यावरती करणार आहे आता फक्त अर्धीच पळी मी तेल घातलेलं आहे याला तेल जास्त काही लागत नाही म्हणून मी अर्धीच पळी तेल घातलं त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण लाल करून घेतला अद्रक लसून लाल झाला की लगेच याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे तर माझं हे गॅसचं सगळ्यात छोटं बर्नर आहे त्याच्यामुळे मी गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे तुमच्या गॅसचं बर्नर खूप मोठं असेल तर मिडियम फ्लेम ठेवली तर चालेल याच्यामध्येच एक हिरवी मिरची बारीक कापून टाकली आणि थोडंसं मिक्स केलं थोडासा कांदा लाल झाला आणि लगेच मी त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या टाकलेल्या आहेत आता गॅसची फ्लेम मी स्लो ठेवलेली नाही मी हाय फ्लेमवर सगळं हे करणार आहे आता या भाज्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये मशरूम देखील घालू शकता किंवा पनीर आवडत असेल तर पनीर देखील घालू शकता आता मीठ टाकलेलं आहे मिठामुळे या भाज्यांना लगेच पाणी सुटेल आणि या भाज्या लगेच शिजतील बघा कलर किती छान आलेला आहे आपण जर घरच्या घरी बनवलं तर आपल्या भात भातामध्ये सगळं कॅल्शियम विटॅमिन तसेच राहतात त्याच्यामुळे घरच्या घरीच अशा डिश करायच्या म्हणजे मुलांना हेल्दी खाण्यास मिळते आता याच्यामध्ये मी पाव चमचा काळी मिरची पूड टाकलेली आहे मिक्स करून घेतलं भाज्या शिजत आहेत तोपर्यंत मी सॉसेस काढून घेतलेले आहेत दोन चमचे ग्रीन चिली सॉस एक चमचा रेड चिली सॉस थोडासाच मी केचप घेतलेला आहे आणि फक्त पाव चमचे मी इथे सोया सॉस घेतलेला आहे सोया सॉस जर जास्त टाकला तर इथे आपला फ्राईड राईसचा कलर चेंज होईल म्हणून मी थोडास टाकलेला आहे आता हे सगळं आपण या भाज्यांमध्ये मिक्स करून घेणार आहे मी दरवेळेस ज्यावेळेस असा फ्राईड राईस बनवते तेव्हा खोलगट चमचा घेते आणि त्या चमच्यामध्ये सगळे सॉसेस काढते आणि त्या चमच्याने मिक्स करते आता इथे आपला तांदूळ थंड करून घ्यायचा आहे तांदूळ थंड केल्याशिवाय वापराय सॉरी आपला भात थंड केल्याशिवाय वापरायचा नाही हा भात थंड झाला आणि नंतरच मग मी फ्राईड राईस बनवायला घेतलेला आहे आता हा भात याच्यामुळे टाकून घेतलेला आहे आपले सगळे सॉसेस काढून घ्यायचे आहेत कारण ते सगळे बाऊलला जास्त चिपकून बसतात आता व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपली नाईंटी पर्सेंटपर्यंत इथे डिश तयार झालेली आहे व्यवस्थित मिक्स करायचं हे बघा आता कलर किती छान दिसत आहे मी इथे एकदम हळूहळू मिक्स करत आहे कारण भाताचे तुकडे पडायला नको आता मी हा तांदूळ नव्वद टक्के शिजवला होता तो मला जास्त जर कच्चा आवडत असेल किंवा एक दाना कच्चा असा आवडत असेल तर नव्वद टक्के शिजवा खूप कच्चा आवडत असेल तर ऐंशी टक्केपर्यंत शिजवून नंतर याच्यामध्ये वाफवून घेतला तरी चालेल आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मी मीडियम करून घेतलेली आहे कारण आता इथे खाली थोडंसं लागण्याची शक्यता असते आता याच्यामध्ये बारीक का कापलेली कोथिंबीर टाकलेली आहे वाटलं तर तुम्ही कोथिंबीरच्या आधी व्हिनेगर देखील टाकून घेऊ शकता आता कोथिंबीर टाकून मिक्स केलं की लगेच गॅसची फ्लेम मी बंद करणार आहे आता इथे फ्राईड राईस आपला तयार झालेला आहे हे बघा आता तुम्ही एवढंच फ्राईड राईसचं जर पार्सल मागवलं तर तो केवढ्याला मिळेल तुम्हाला तर माहिती आहे मुलगीच सांगत होती की मग मी शेजवान चटणी संपलेली आहे म्हटलं आहे तेवढी घे बाकी आपण नंतर करू आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा विनेगर टाकलेला आहे विनेगर मी गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर टाकलेला आहे व्हिनेगरने याला एक खूप छान टेस्ट येते म्हणून विनेगर टाकायचं नसेल तर थोडासा लिंबू पिळून घेतला तरी चालेल आता मुलं वाट बघत होते म्हणून पटकन एका ताटामध्ये मी हा फ्राईड राईस काढून घेतलेला आहे बघा खूप मोठा असा फ्राईड राईस एका वाटी तांदूळमध्ये झालेला आहे जर आपण भात शिजवून तासाच वापरला तर ता मुलांना भाताचे त्याचे विटामिन कॅल्शियम त्यातील फायबर सगळं मिळतं आता याच्यामध्ये शेजवान चटणी आणि थोडासा सॉस ठेवून घेतलेला आहे काल आपण फ्रुटी बनवलेली होती त्यातली थोडी फ्रुटी शिल्लक आहे ती देखील काढून घेतलेली आहे तर तुम्ही भाताचं पाणी जर गाळून घेतलं तर ते वेस्ट करू नका मुलांना प्यायला द्या किंवा तुम्ही पिऊ शकता किंवा झाडांना टाकू शकता झाडांना देखील असे पाणी खूप उपयोगाचे असते चला तर आता आपली इथे डिश तयार झालेली आहे बघा कधी सुंदर आपला व्हेज फ्राईड राईस तो देखील घरच्या घरी घरच्या सामानामध्ये तयार झालेला आहे नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद